राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून चक्क हनुमानाच्या भूमिकेत येत कार्यकर्ते बाजारपेठात जाऊन लोकांना आणि नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलंय. सोलापूरमध्ये गेले 2 महिने लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळे व्यापारी आणि सामान्य माणसाचं अर्थकारण बिघडलं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोलापूर संपूर्ण अनलॉक करण्यात आलं. लॉकडाऊन संपल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी पुन्हा होऊ लागली आहे, त्यामुळे कोरोनामध्ये पुन्हा वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरमधील नवीपेठ या गर्दीच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं जनजागृती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हनुमानाच्या वेशातील कार्यकर्त्यांच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरण्याचा, लस घेण्याचा, वारंवार हात स्वच्छ करण्याचा संदेश देण्यात आला. भगवान हनुमान जयंती संजीवनी आणून राम लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते, त्याच उद्देशाने आजच्या कोरोनाच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरचं संजीवनीचं काम करत आहे, त्यासाठी हनुमानाच्या वेशातील कार्यकर्त्यांच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलं. बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे परत लॉकडाऊनचे संकट सोलापुरावरती येऊ नये यासाठी जनजागृती करणे आवश्यक होतंय, कारण परत लॉकडाऊन झालं तर कोणालाच परवडणार नाहीये. त्यामुळे मास्क सॅनिटायझर यांचं वाटप करून जनजागृती करत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी दिली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन काढल्यापासून, अनलॉक सुरू झाल्यापासून नवीपेठ काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी भयानक होत आहे. तर आमची विनंती आहे पब्लिकला आणि व्यापारी लोकांना सुद्धा की मास्कचा, सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, की परत आपल्याला सोलापूर लॉकडाऊन होऊ द्यायचं नाही आहे. आणि ही जनजागृतीसाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त हे सर्व करतो आहे की सोलापूर जनतेच्या भल्यासाठीच आणि सोलापूर जनतेसाठीच आणि व्यापारी लोकांसाठीच ह्या गोष्टी आहेत, की व्यापारी लोकांना लॉकडाऊनचा फटका फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. पुढं सुद्धा निष्काळजीपणाने आपण वागल्यास, लॉकडाऊन झाल्यास याला कारणीभूत आपणच राहू, एवढंच यासाठी आम्ही ही जनजागृती करतोय. यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लखन गावडे, बिरप्पा बंडगर, महेश कुलकर्णी, विकास शिंदे, अमोल सुरवसे, राहुल पांढरे, सिद्धनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.